माय मराठी माय बोलीचं महाई काला दोन चार पदार्थ एकत्रित केले त्याचं नाव काला होते. केला का कालवा हे का नाही केला का काला. आता काही केवळ शापलेट बी काला होते बसणार माणसं म्हणतात काय काला केला हो. स्वर कुठं आहे की ताल कुठं आहे की शब्द कोणते आहेत की एक जण दुसरी चाल मला नाही काही काही ठिकाणी राहते तिसरं ताल मी सोडित नाही. माणसं बसलेले म्हणतात केला बघा काला केला बघा काला. ते चांगलं म्हणाले चांगलं स्वरात म्हणाले पण ते बिगर स्वराचं तिला म्हणूच देत नाही. मेट शिंगाचं शिंग हनते असं मध्ये चालू मग ती हे म्हणणारच म्हणते बाबा तूच म्हण काय त्याचं नाव काला. आणि अभंग सोडवायचा कडा नाही गेला त्याचं नाव काला बर्फी. माणसं म्हणतात ना झाला काला बर्फी. अभंग कुठं गोड गेलो वांग्यात अभंग कुठे की महाराज कुठे कळलं का. त्याला वाटलं मी उभा राहिलोय नीट तसं नाही जे म्हणते ऐकणारे श्रोते फार हुशार आहेत म्हणून कीर्तन कळल तेवढं सांगा पण अभंगाच्या माध्यमातून सांगा आपला भावार्थ संपत आलेला आहे. आता काल्याच्या एक ठाई काला पण कुणाला बी नाही तू का म्हणे भाविकाला जे भाविक नाहीत भाविक अविश्वा भाविक विश्वासी पार उतरले त्याशी कुठर क्याशी कपाशी असं वगैरे खूप प्रमाणे हे काला दुसऱ्याला नाही. वैकुंठातल्या लोकांना आहे का वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही कारण ते भाविक नाही ते देव असतील पुण्यपदावर गेले असतील. वैकुंठात काय काय नाही सगळं काही आहे पण काला नाही. बरं भाविक आहेत का स्वर्गामध्ये स्वर्गाच्या ठिकाणी तिथले लोक काल्याची आस करतात आस करती देखून वाळवंटीचे किंवा तू का म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ. वैकुंठात नाही सत्यलोकात नाही ब्रह्मलोकात नाही पण इथं वाळवंट तू का म्हणे वाळवंट बर्वे नीट कळलं का खडकी सोडिएल्या म्हणून एके ठाई काला तुका म्हणे भावी काला अभंगाचा भाव. कृष्ण परमात्मा गोकुळात जन्म ज्या दुष्टानी कृष्ण जन्माच्या अगोदरपासूनच त्रास दिला होता जिज्ञासे त्रास ऋषीमुनी सर्वान पूजिती देवा कोणी. कृष्ण परमात्मा गोकुळात जन्मला म्हणल्याबरोबर कंसाला दुःख झालं आणि लेकर मारायला एक बाई धाडली तिचं नाव पूतना. आता बायानी जर लेकर मारायचे ठरविले तर तुम्ही मान हरी जाल का कीर्तनात. माता का बिगळा तेथे कोण राखी वाळा कुणाचं कोण सरकारचं कुठलं ऐकून बाया ते टी व्हीत बघून टिंग टाक टिंग टाक बरं इकडे बक्कळ बक्कळ डॉक्टर सडून मेले हे का नाही सडली जेलत पडली कळलं आणि यमानं वळली पाप केलं. आता बघ नो ब्रह्महत्येसारखं बाळहत्येसारखं पाप दुसरं नाही 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 नाहीच. म्हणून लेकर मारण्यासाठी पुतणा कुणाची बहीण होती ती कंसाची उग मानलेली आहे. ओ निवडणुकीत उभा केली तिच्यानं ते राखीव चिट्ट्या टाकल्या आणि राखीव निघालं. दुसरं तर कुणी नाही ही भाष्कळबाई होती ती बकासुराची बहीण ती आणली तिच्या शियाळ्या राखा गडी ठुला नोटीस तिचं भरलं नळपती घरपती ह्यानंच भरली प्रचार ह्यानंच केला फक्त कोऱ्या कागदावर आमटे घ्यायचे हे तुस तू शाळेकडे जाय म्हणायचं ह्यानं उचलून खाच लक्षात आलं का त्याचं नाव राखीव. आणि ज्यावेळेस ती मंत्री होती
माणसाच्या राज्यामध्ये। दादा मी लेकर मारते पुतणे अशी जर भंगडबमच्या भंगडबम गेलीस हे बाबरडोस का घेऊन बाया मारत्याल। दादा मी मायावी आहे डोळे ढाक डोळे ढाकल्याबरोबर मायावी सुंदर अप्सरा स्वर्गातल्या एखाद्या उर्वशी सारखी रंबे सारखी सुंदर झाली। कंसानं डोळे उघडले म्हणले आमचे पुतणा कुठे आहे दादा मीच पुतणा आहे। अरे बापरे विषय बरो निष्ठान निघाली पुतणा निघाली गावामध्ये औषध डेट बाद आहे का आता हे दुकानदार औषध द्यालेत का नाही त्याच्यातून आळ्या पोहून चालल्यात आळ्या मरत नाही फक्त माणसाला उलसे गेलं की झटकं झाल्याशिवाय डेंजर सिग्नल धोक्याची सूचना माणसासाठी आल्यासाठी नाही। मग ते डेट बाड औषध आहे का म्हणून तिनं लोका अटेले कुरे घरोघरी मारीत आकांत करीत सकळजन त्याच्यात माई सारखं रूप धरावं मम्मी कवाली साधात। कृष्ण म्हणला माझे गोपाळ मारायला लागलीस ये तशी बुद्धी दिली येशोने पहिले जी म्हणत होते मोठे माणसाला पुन्हा ओ म्हणायचं आता आओ बी नाही का उभी नाही कळलं का आता आई म्हणाल्यात कुणाला त्यानं जे म्हणील मालक जे म्हणील मालकानं जर मम्मी म्हणलं तर ही बी मम्मीच म्हणते हा आता हिची मम्मी आहे का। पहिलं आत्याबाई सासूबाई आत्याबाई मामी असे म्हणत होते ना मग येशोरे जी तुला बाळ झालं म्हण मला नाही कळवलं ती म्हणली बाई तुम्ही कोण मो म्हणली अगं तुझी सख्खी बहीण म्हणली मला बहीणच नाही नाही ग तुझी मावट बहीण म्हणली मला मावट बहीण बी नाही तसं नाही तुझ्या मावस बहिणीच्या मावस बहिणीच्या मावस बहिणीच्या मावस बहिणीची फुई बहीण माय म्हणली मला एवढं कोडं निघत आसताल माय म्हणली लिकरू झोपलं या हेनं म्हणला मी झोपतो तर अजून कीर्तन सोड म्हणणारी आहे कीर्तनात झोपणारे टचा टचा मारील काय ग जागाय घ्या बाई तिच्या साडीच्या गोंडेलाच बाया गुंगल्या होत्या मोयू काय रंग आहे ग काय उर्वशी आहे ग कोण बाई आहे देव लोकातली म्हणून अंगाला असं श्वास सुंदर गेली लेकरू उचललं लेकरू उचलायच्या आधीच पाळण्यात उठून बसलं किती दिवसाचं होतं पाळण्यात 13 दिवसाला टाकतात 12 दिवस बाजवरून 13 दिवस पाळण्यात ते तिथे देखोनी काना मयू म्हणली लिकरू बसलं कसं असं आपलं किती दिवसाला बसते उठून मला एक बाई म्हणली महाराज माझा वाघ बघा मी म्हणले ए बाई वाघ कशाला बसलाय हा हा त्याऊ का शनकाडी येऊनी पाय बिन घेऊनी पोट सुरकुत्या गालावर पोटात सुबणी झालेली त्याला पिवळं टुटुक केस पिवळे वागा कुत्र काला खालय ह्या वाघाचा कुत्र काला खालय हान वागा ये महाराजाच्या पाया पडाय ते उठून याय गेल तर ते कातणीच्या पोटावून आधी पोट टेकलं वाटी घेऊन आले मी म्हणलं बाई लेकरू चलाले म्हटलं वाघ महाराज आता पाऊल टाकाले हे किती वर्षाचं आहे म्हणजे 7 वर्ष झाले वा हिचा ध्यानी आवा पाळण्यातच उठून बसलं पुटणं म्हणू लागली थांब तो हा काटा काढते ते मनात म्हणला बघू कोण कोणाचा काटा काढते ते पदर घातला
आणि त्याला पाजवलं. लेकरू उघड पाजू नये पुढं मुद्दाम तुम्ही टाकले झूल नाही केली भूल. त्यानं ते विष तर बाळपणीच पिलं का महादेव बुकाट घेत होते मी विष पिले. तू म्हातारपणाला पिले असशील मी बाळपणीच पिऊन दाखवतो. कृष्णानं लहानपणी विष पिलं रक्त ओल्ड प्राण अपान व्यान उडान समान का ते धनंजय करकल अनेक प्रकारची वाट आहेत. हे कुणाला ऐकायची असतील तर दरडवाडीच्या माणसाला आणा पंचांग सांगणाराला वाघाला आणा पण बांधून आणा कुणाच्या अंगावर पुढे. ते पेटंट पेटंटच असते पेशलेट ते पेशलेस्ट तोंड पाक पुढी बंद असते वाट. मग वागाव मला सोड म्हणजे वासरू मी येत नाही रे पुन्हा म्हणला मी पहिलं धरीतच नाही आणि धरल्यावर सोडीतच नाही तरी तिनं कंसाची जी कामगिरी करायची होती आणि भयानक रूप धरलं आणि गावाच्या बाहेर पडली. नामा म्हणे दिला अग्न गोकुळीचा काना अवतरला ताना प्रथम पुटना सोशियली. पुन्हा दुसरं संकट मावळ भट बळगा कपट्या मावळ भटा दिले पिढीदान बळगा. मावळ भट भविष्य सांगायला आला भविष्य पाहणार हस्तरेषा पाहणार जातक पाहणार कुंडली पाहणार ग्रहगण पाहणार लग्नतिथी काढून देणार अष्टवर्षे भवेत कन्या अष्टादश वर्षे भवेत बाई तिला पंचांग लागू नाही इतिपात भद्रामुषा असली तरी तारखी तारीख काढायला हरकत नाही. हे बरंच पंचांग सांगलं आणि लोकाला विचारू लागला लोकाशी बरं का जन्म पुत्र उत्र कोटे लोकाशी पुसत भाविक सांगत नंदा घरे. अजून आला यशोदा महिला गर्गमुनीने सांगतील तर आता ह्याला हात दाखवू नका ह्याचं भविष्य बघू नका. गर्गानं सुंदर भविष्य लिहिलं तर पण ह्याला त्याचंच काम होतं हे ते पीटी घेऊन आला पोटीला कशी नगे गोसाई आली आपल्या इथं पीटीला घेऊन श्री श्री हनुमंता देवदान कार्य दहा बारा नगे गोसाईल ते संप्रदायाला कलंक आहे. ती बारकी पीटी आमच्या पोटीमध्ये चालत नाही पण राज्य त्या लोकांचं आहे त्याच्यामुळं आमचं काही चालत येण्यावर वाचा म्हणलं का नाही. एक जणाला तर ते हुटाचं लग्न कळ का आणि गाड मंगळाष्टी का म्हणायला काय आणि पीटी घेऊन आलो पीटी घेऊन कळ का म्या म्हणलं हे हुटाचं लगन आणि गाडव बामन आणि पीठी वजात्री काय सोंग करायचं नाही सोंगे छंदे का हिंदेव जोडे नाही सज्जन त्यावेळेस त्यानं सुरू केलं. गोरखनाथ मी पहिलं म्हणत होतो लक्ष्मण बाबांनी मला सोंग करू नको म्हणून सांगतील पहिलं माझे परमार्थाला लावणारे कीर्तन करायला लावणारे तीर्थ गुरु कंबरबान एकादशी गणेश कीर्तन कर मला येत काही नव्हतं सुरू करायचं. लक्ष्मण बाबांनी मला पहिल्यांदा सुरू केलं पुस्तकं दिले हे गुरुजीने पुस्तक घेऊन दिले असं हे वजनाथ गुरुजीनी भागवत घेऊन दिलं आपला येत काही नाही पण सोडायचंच कळत नाही कोणतं चिमटा घ्या. मग नाही तर मी नाही पहिलं म्हणायचं ते न घ्या गोष्टी अरे अरे गोरगनाथ कीर्तन झाल्यावर इथं बसणार आहे मी आता बघू कोण काय तुझ्या हाती बाई तुझ्या घर
परमेश्वर गुड़िया सुरे बाई संसारात बगत थोड़ा बाई दान रे सुपात तुझा हटी बाई तुझा भविष्य हाताचार्य मधे कार कलाविश सोडा रस नशीब हुडक कर्मात बगत थोड़ा बाई दान रे सुपात को छेड़ा छेड़ी बाहु बंदगी ने वार भगवत गोड़ी दैवान देवान ठीवील तस राव सुकात गुड़िया सुदे बाई संसारात बगत थोड़ा बाई दान दे सुपात महाराजाला तेरी आणून द्यायचा घेऊ महाराज गावातही जमीन आहे किती बऱ्या उपशम्याला कुणी कारडी ना त्या शिंदून त्या सुभाषानं ज्वारी लिहिली ती आम्हाला ज्वारी नव्हती खाला आमच्या दारापुढे आमची गाडी बघती का लोक म्हणतात महाराज अरे त्या गाडीने डोकीड झालं येडी रे मग एक महाराज गावाने विचार केल्यावर गावावर राहते आणि गावाने कोप राहायला लागल्यावर लगे उठून जाते खरं आहे का नाही मग मला एकच सांगायचं क्षण भविष्य सुरू केलं बाईच्या घरामध्ये धन बाईचा मालक भोळा शंकर आहे बाईच्या शेतामध्ये नाग आहे ती म्हणजे महाराज धन आहे घरात हो कसं काढा लागतंय मी घरी ठेवली कशी वांगते पंच धातूची अंगठी यावी लागती त्याला 500 रुपये लागते हिनं सासू शेतात गेल्यावर डाळी इकून थोडं दाम केलं तर 300 रुपये होते ती महाराज तेवढं नाही कळलं का हाय तेवढं आमदान येत नाही पुढे जा सल्ला येत नाही हल्ली 300 दुपारून हे चित्राला फाशी लावते बेटे सर्दी मारून खातेत नगे गोष्ट आहे ना आणि तुम्ही त्याला द्यायची गरज नाही आणि नेमकं उन्हाच्या परीतेत माणसं घ्यायला गेल्यावर शेताला गेल्यावर वांग हेनं मला भविष्य बाहणार हस्तरेशी बाहणार नसलेला हात दाखवायला यशोदा माय म्हणली या महाराज बसा बसा एवढं चरित्र बघून आपण हां नाही नाही मलाही भूक लागली मी जेवायच नाही मग ज्यावेळेस ते बसलं आता ब्राह्मण म्हणल्यामुळे त्याला पाट टाकला बसायला पाठ पाठी मागं पाठ कळलं का मंत्री स्वतः सगळ्या योजना त्यानंच खाल्ल्या होत्या कळलं का पुरा रोड उष्टलं कळलं का आमक पडलं टमक पडलं पडलं ग्रामसेवक आणि सरपंच झाल्यावर गाव दोघं एक राहत फक्त मग ह्यानं सगळ्या योजना खाऊन त्याच्या पाठीवर प्रणाली पडली बम लोकाला फक्त कागदावर ह्यो करे गे हमे कुछ कम नाही हमे कुछ जम नाही आमच्या गल्लीत जाऊन बघा गंगातूनच घ्यायला जावं लागत बक्कळ जणांनी गंगा बघतील आमची इथली जर कुणाला पवित्र व्हायचं असेल आमच्या घराला जाऊ बघा मग योजना सगळ्या व्यवस्थित आणि ज्यावेळेस पाठ टाकला महाराज देवबाप्पा आमच्या बाळाचं भविष्य बघा पंचांग त्यावेळी काढिले कपटाने मान टुकोणी बहाट असे परिकर्म बोलोत्तरे व्रती राहुनी निश्चिर ओढून आणला सत्वर लोभावरी असं बघतील तोंड असं करू लागला ईश्वर म्हणले देवबाप्पा तुमची आई वारली का मग तसं तसं कसं तोंड करायला तुम्ही मला क्षणी भो महामनी हनिष्ठारू देश त्यागी सुचितू तुझी या पुत्राशी लागले शे मूळ करील निर्मूळ सर्वत्राची याची अंगी औचिन्य भूत निहुनी करतेत घाला याशी आई रडली माय मले गर्गमुनीनं चांगलं लिहिलं गर्गमुनीचं नाव काढल्याबरोबर हसला गर्ग्या माझ्या हाताखाली शिकल्याला
आणि त्याला कळलं नाही का म्हणला आहे का देवाने ये डोळ माई रडली तरी काही म्हणला नाही, भविष्य खोटं सांगतील तरी काही म्हणला नाही, पण गुरुचा अपमान देवाला सहन होत नाही. नसावे दुःख भक्ताचे या देवा अवतार घ्यावा लागे रूप. मला दम आता दम काढणार नाही. भगवंतानी आचेतन वस्तूला चेतना केली. गावातल्या घरातल्या आणि सांगतील भटजीची पूजा करा का, पूजा करा म्हणल्याबरोबर खाल्ला पाट जा असा हा हा असा सुरू झाला का. मला भूकंप किलारीचा कसा इटा आला रे बाबा. इकडे इकडे बघज तर विटांबिला भट सराला दंडशा बाबो म्हणा गेल्या बरोबर बेल ना आलं. हे बायाकडे असते का नाही चप्पाटा करायचे बेलनं, आपल्या घरच्या पोळ्या करायची येगळं आणि ती एवढं राहते बघा लोटाळणं. 5 किलोचा एकच तुंडा, 10 माणसं जेवतील एका चपातीत हळदीच्या वाटीने आम्हाला माहीत आहे. आणि एकदा रटाऊन जेवला 3 दिवस पोट दुखतंय. हे आळंद येऊन पंढरपुरापासून जे माशाचे डुमटे होते का नाही, हे दिंडीवाले इथून कोपन सगळं भरून नेते, 2-4 गावचे कोपन. दादा 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 म्हणून कोपन न्याच आणि लोकांची चंपाकली बासमती तांदूळ चांगले तेलाचे डबे घरला आणायचे साल भर जायला खायला. आणि वारकरी पंढरपुराचे जिटोर मराय होते काय करायला कुठं चालला. आता गडबड असती माणसाच्याच बसावं लागते नाही ते. ह्याचं कारण आहे हे दिंडीवाले माणसाचं एक एक महिना माणसं ओळखू येत नाही तिथं आल्यावर.